महाराष्ट्र राज्याच्या मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरटी म्हणजेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली होती. अद्याप या संस्थेला मनुष्यबळ आणि आवश्यक निधी मिळालेला नाही. तरी उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरटीला मूर्त स्वरूप येण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी या मागणीचे निवेदन सकल मातंग समाज व क्रांतीवीर लघुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्यासह शहर अध्यक्ष विजय अडसुळे, युवा नेते विश्वेश्वर गायकवाड, विकास जरीपटके, दीपक राजपूत, अनिल अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिक माहिती देताना प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षांपासून मातंग समाज अनुसूचित जातीचे अबकड आरक्षण वर्गीकरण करा व बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करा, मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करा या प्रमुख मागण्यांसह साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब द्या, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्या या मागण्या करत आहे. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकल मातंग समाज व क्रांतीवीर लघुजी शक्ती सेनेने वेळोवेळी यापूर्वी आंदोलनही केले आहेत. या मागण्यांची पूर्तता करून मातंग समाजातील असंतोष दूर करावा यासाठी क्रांतीवीर लघुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे. तसेच याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले आहे. यावेळी क्रांतीवीर लघुजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.